पक्षाचं अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्यांदाच असं होत आहे की विरोधी पक्ष नेता अजून नाहीये. कसं बघताय तुम्ही या अधिवेशनात? ही काय आजच काही नवीन गोष्ट होती असं नाहीये. आपण जास्त लांब नाही तर बाजूच्या राज्यामध्ये 2 आठवडे झालेले अधिवेशन सुरू होऊन पण अजूनही भारतीय जनता पार्टीने तिकडे विरोधी पक्षाचा नेता अजूनपर्यंत दिलेला नाहीये. मला असं वाटते महाविकास आघाडी म्हणून काल पण आमची बैठक झाली, आज पण काही लोक आम्ही सर्वजण बस म्हणजे माननीय सर्व नेते बसणार आहेत आणि त्यात सकारात्मक घेऊन 1-2 दिवसांमध्ये तो त्याच्यातला निर्णय होईल. सचिन, आता आंदोलनं झाली पायऱ्यांवर वगैरे, पण जिथे शरद पवार गटाचे आमदार हे काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर येताना दिसलेले नाहीये, काय वाटतं त्यांची परिस्थिती अजून तळ्यात मळ्यात आहे का? काही लोक धक्के आले होते असं नाही का नाहीये, पण जसं आपण सांगितलं की आज पहिलाच दिवस असल्यामुळे सर्वांचीच उपस्थिती नाहीये. काही लोक येत आहेत, काही लोक आलेले नाहीये आणि म्हणून संयुक्त रीतीने उद्या आपल्या या सर्व गोष्टी दिसेल. पायऱ्यांपेक्षा सभागृहामध्ये काय भूमिका घेतले जात आहेत यातूनच पुढच्या काळामध्ये 1-2 दिवसांमध्ये सर्वांच्याच भूमिका स्पष्ट करावा लागेल, कारण त्यांचं हे दायित्व फक्त विधिमंडळामध्ये किंवा फक्त पायऱ्यांवर नाही तर ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनाही देखील हा जो प्रश्नचिन्ह पडलेला आहे राजकीय त्यालाही देखील उत्तर द्यावं लागेल. आता आगामी काळामध्ये त्याच लोकांसमोर जात असताना तुमची अशी भूमिका काय राहिली हे जात पण मतदार विचारल्याशिवाय राहणार नाही, कारण मतदारांच्या मनामध्ये एकंदरीत लोकप्रतिनिधीच्या बद्दलचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे जो बदलत चाललेला आहे हे जर चित्र परस्थिर जर करायचं असेल तर आपापल्या भूमिका राजकीय स्पष्ट प्रत्येक लोकप्रतिनिधीला करावं लागणार. विरोधी बाकावर आता काँग्रेसचं संख्याबळ जास्त दिसत आहे, काँग्रेस विरोधी पक्षाच्या पदावर दावा करण्याच्या तयारीत आहे. आम्ही आघाडीतले सर्व लोक आहोत म्हणून जसं काल पण सर्व महाविकास आघाडीचे सर्व विरोधी पक्षांची देखील बैठक झालेली आहे, सर्वजण एकत्र रीतीने चर्चा करू. मला असं वाटते त्याची आज परिषदमध्ये विरोधी पक्षनेते सभेमध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण सभेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे मला असं वाटतं 1-2 दिवसांमध्ये त्याचा निर्णय होईल. आणि मी परत एकदा आठवण करून देतो की काही लोक टीकात्मक बोलत असताना बाजूच्या राज्यामध्ये पण त्याच्याबद्दलची भूमिका त्यांनी जाहीर करावी, मग एका बाजूला एक भूमिका चालते आणि इकडे आल्यानंतर विरोधी पक्ष नाही, पक्षनेता नाही अशी टीका करणं मला असं वाटतं काही योग्य नाही. विरोधी पक्षातले जेवढे आमदार आहेत ते सर्वजण विरोधी पक्षाचे आमदार म्हणून घेऊन आम्ही सर्वजण मिळून खाली आणि वरती भूमिका घेऊ. अजिबात नाही, धार कमी पडलेली नाही, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत. आमची तुम्ही संख्या कमी करू शकता पण आवाज तुम्ही दाबू शकणार नाही आणि मग तो आवाज बुलंद करण्याचं काम किती संख्या त्यापेक्षा किती आम्ही पोटतिडकीने सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडतो हे येणाऱ्या काळामध्ये दिसेल. उद्धव ठाकरे आज बेंगलोरला जाणार होते, अजिबात गोंधळलेल्या अवस्थेमध्ये नाही आहेत, आम्ही स्थिर आहोत. गोंधळाची परिस्थिती ही राजकीय परिस्थिती निर्माण करण्याचं काम सत्ताधारी करतायत, लोक बघतायत तर कोणी गोंधळ निर्माण केलेले आहे. आज माननीय उद्धवजी बेंगलोरला रवाना झालेले आहेत, दुपारहून आदित्यजी देखील रवाना होणार आहेत आणि एक विरोधी पक्ष म्हणून घेऊन आज सर्वच राज्यात देशातले नेते आज एकत्रित येण्याचं काम होणार. शरद पवार देखील जाणार होते मात्र त्यांनी आजचा रद्द केला आणि उद्यावर ठेवला, नेमकं कारण काय? म्हणजे मला त्याच्यातली माहिती नाहीये, म्हणजे वैयक्तिक मला माहिती नाही. बात हुई अभी जैसे मैंने कहा कि कल ही हम लोग सब विपक्ष के लोग बैठे थे, लीडर ऑफ अपोजिशन का 1-2 दिन में निर्णय होगा. दुर्दैव की बात ऐसी है कि बाकी के राज्य में 2 हफ्ता हो गया, कर्नाटक के राज्य में वहां पे विरोधी पक्ष का निर्णय होता नहीं और वही पार्टी के लोग यहां पर आकर चिल्लाते कि ये नहीं हो रहा है वो नहीं हो रहा है. मुझे लगता है 1-2 दिन में इस पर स्पष्टीकरण आएगा. फार्मर्स का इश्यू जब निकाला तो